मी सूचना तर काय करणार नाही, परंतु जे ठरलंय त्याप्रमाणे बोलणार आहे की या विषयावरती चर्चा समितीत झाली नाही, आजच्या बैठकीत झाली नाही असं मला वाटतं. की ज्या विषयावर आपलं आरक्षणाचा विषय आणि वामरण उपोषण सोडण्याचं ठरलं होतं ते सीएम साहेबाच्या पुन्हा एकदा कानावर टाकतोय मी. की उपोषण सोडताना आपल्या वतीनं जे सरकारचे सन्माननीय मंत्री महोदय पाठवण्यात आले होते त्यांच्यासोबत आपले चिवटे साहेबसुद्धा होते आणि बाकीचे मंत्री महोदय तुम्हाला माहिती आहेत, उदय सामंत सर होते, त्यानंतर घुमरे साहेब पण होते, सावे साहेब पण होते, बरेचसे त्यांचे बच्चू भाऊ होते, मुंडे साहेब पण होते, 5-6 जण पाठवले होते ते, आणि आपले जस्टिस गायकवाड सर पण होते, सुकरे साहेब पण होते. यांच्या समक्ष ज्या गोष्टी ठरल्या होत्या त्याबाबतच मी शिंदे साहेब तुम्हाला विशेष करून पुन्हा एकदा आठवण करून देतो की आमरण उपोषण तुमच्या शब्दाचा मान सन्मान राखून आम्ही सोडला, मराठा समाजाने त्यावेळेस तुमचा शब्द अंतिम मानला आणि मराठा समाजाने उपोषण मागं घेण्याचं ठरवलं. त्यावेळेस तुम्ही 4 शब्द घेतले होते की ज्याची नोंद सापडेल त्याचा पूर्ण परिवार, परंतु त्या परिवारासह सांगताना आपल्याकडे जर बघा कोणी असतील तर चिवटे साहेब कोणी त्यांच्याकडं पत्र आहे किंवा लिहून सुद्धा घ्या, ज्याची नोंद सापडली त्याच्या पूर्ण परिवाराला द्यायचं असं ठरलेलं आहे. 1805 पासून सांगितलेलं आहे मी, 1805 पासून ते 67 पर्यंत आणि 67 पासून 2023 पर्यंतच्या नोंदी शोधा असं स्पष्टपणानं त्यावेळी सांगितलेलं होतं. त्यावरती फायनल ठरलेलं होतं की हो आपण अशाच नोंदी शोधू म्हणून. ज्याची नोंद सापडेल त्याच्या सगळ्या परिवाराला एक मुद्दा जस्टिस साहेबाच्या वतीनं घेण्यात आला होता. दुसरा मुद्दा त्याचबरोबर घेण्यात आलेला होता की ज्याची नोंद सापडली त्याचे संबंधित नातेवाईक हा शब्द त्यामध्ये घेण्यात आला होता. तिसरा शब्द होता ज्याची नोंद सापडली त्याचे सगे सोयरे, म्हणजे सगे सोयरे याचा अर्थ काय की ज्याच्याशी आपलं सोयर पण होत आहे तो. परंतु आमच्या शब्दाचा गैरअर्थ केला गेला की सगे सोयरे म्हणजे आईची जात लावली पाहिजे, आईची जात असा त्याचा शब्द लावला गेला. सगे सोयरे म्हणजे ज्याचं सोयर पण तिथं होतंय किंवा मला एखाद्याकडं मुलगी द्यायची किंवा आमच्या घरात करायची ते सगे सोयरे ही असलेच पाहिजेत. ज्याची नोंद सापडली त्याला काय प्रॉब्लेम, काय काय प्रॉब्लेम नसताना बाकीच्या सगळ्यांचे आहेत, बाकीच्या सगळ्यांचे आहेत, कोणाचे पुरावे नसतानाही ते आरक्षणामध्ये आहेत. आमचे पुरावे असतानाही माझ्या आरक्षणा माहीत नाही मध्ये नाही आहेत. आणि चौथा शब्द होता मागेल त्याला आरक्षण द्यायचं ज्याची नोंद सापडेल त्याला. मग तुम्ही जर ह्याच्यातले 2 शब्दच घेतले नाही तर आम्हाला आरक्षण कसं मिळेल? शिंदे सर ज्यावेळेस आपलं ह्या विषय ठरला त्यावेळेस याच्यातला फक्त एक शब्द घेण्यात आला नोंदीवाल्यांचा, ज्याला नोंदी मिळाली त्यालाच लाभ दिला गेला. ज्यांच्या नोंदी मिळाल्यात त्याच्यानंतर हे कक्षसुद्धा साहेब बंद करण्यात आले, म्हणजे तुम्हाला 5वा मुद्दा सांगतो, कक्षसुद्धा बंद करण्यात आले तेही घेतले नाहीत. हे 2 शब्द तर घेतले नाही, सगळे सोयरे घेण्यास काय प्रॉब्लेम नाही. याच्याच बरोबर तुम्हाला आणखीन सांगतो की आम्ही त्र्यंबकेश्वर पासून काळाराम मंदिरापर्यंतचे सगळे पुरावे घ्या. राजस्थानचे भाट जे होते यांच्याकडे हजारो वर्षापूर्वीच्या नोंदी आहेत मराठ्यांच्या त्या घ्या. शाळेच्या दाखल्यावरती जे कुणबी म्हणून नोंदी आहेत त्या सुद्धा घ्या, त्या पण घेतल्या जात नाही आहेत, म्हणजे आमच्या अधिकृत असतानाही तेही घेतले जात नाही आहेत. त्याच्यानंतर 33-34 तपासा म्हणून सांगितलं होतं, 33-34 नुसार नमुन्यानुसार एकही तपासणी झालेली नाही, एकही कुठंच झालेली नाही. संभाजीनगर 0 आहे. तुम्ही पीक पाणी अहवाल घेतला, तुम्ही भूमी अभिलेख मधले घेतले, परंतु भूमी अभिलेख मधले 334 का 33-34 का घेतला नाही, म्हणजे ते आमचं ग्राह्य नाही आहे का? 33-34 जर घेतला तर एकट्या बीड जिल्ह्यात जवळपास 17,000 पेक्षा जास्त नोंदी आहेत, 17,000 पेक्षा जास्त. शिंदे साहेब मी तुम्हाला विशेष करून सांगतो विशेष करून सांगतो यांनी बीड जिल्ह्यातल्या ज्या काय नोंदी सापडल्या किंवा बघितल्या तपासल्यात, लातूर मध्ये फक्त 33 गावं तपासले 904 पैकी, धाराशिव मध्ये 622 पैकी फक्त 57 तपासले गावं, छत्रपती संभाजीनगर मध्ये 1352 पैकी 0 तपासलेत, एक सुद्धा तपासला नाही, एक सुद्धा. जालन्यातल्या 958 पैकी फक्त 12 तपासलेत, फक्त 12. हिंगोली मधले हे तुमच्याच वेबसाईट वरच आहे, आम्ही नाही सांगत आमच्या तोंडी, हिंगोली मधले 711 पैकी फक्त 78 तपासले गेलेत.
नांदेडमध्ये 1547 पैकी फक्त 50 तपासले गेलेत. ही मला बीडच्या बांधावाने आता अधिकृत माहिती आणून दिली तुमच्या वेबसाईटवरची. परभणीमध्ये 848 पैकी फक्त 125 तपासले गेलेत. अहो जर तुम्ही याची टक्केवारी सांगायचे ठरले तर फक्त 8 पॉईंट व्हायला लागले, फक्त 8 पॉईंट. मराठ्यांना कसा न्याय मिळेल साहेब? तुम्ही समिती नेमली, तुम्ही मरमराई केली, परंतु खालचे अधिकारी रेकॉर्डच देत नाहीयेत. नांदेडमध्ये असाच प्रॉब्लेम झाला. बीड जिल्ह्यात गेवराय तालुक्यात निरंक म्हणून अहवाल दिलाय साहेब, निरंक म्हणून अहवाल दिलाय. 64 पैकी 61 गावं मराठ्यांचे कुणबे असलेले सापडले. निरंक दिल्याच्या नंतर आम्ही सांगितलं याला कामावून कमी करा, तुम्ही त्यांनाही केलं नाही. तुम्ही यांना सांभाळायला लागले, आमचे पोरं मरायला लागले. नायगाव मध्ये सुद्धा हेच प्रकार झाला, निरंक म्हणून अहवाल दिला. तिथं नोंदी खाजगी मध्ये सापडल्यात. आत्ता का बरं आमच्यावर अन्याय हा? हे कोणाच्या सांगण्यावर आहे? हे कोणाच्या सांगण्यावर चाललंय? गावाचे गाव जर तपासले जाणार नसले तर शिंदे साहेबाच्या समिती मरणाचं काम करते. खालचे अधिकारी जर कामच करणार नसले तर अहवाल निरंक नाही. याच्यात कसला जातीवाद असला पाहिजे अधिकाऱ्यांपाशी? याच्यात काय जातीवादाचा संबंध? अधिकारी हा जातीवादी असला नाही पाहिजे, तरच न्याय मिळेल ना. गावच तपासले जाणार नाही, 33-34 रेकॉर्डच घेतला जाणार नाही. 33-34 रेकॉर्ड मान्य नाही एका शासनाला, तर मान्य तरी आमचे घेतले गेले नाहीत. मग आम्हाला न्याय नेमका कसा मिळणार? अरे मला कट केलं काय मी दिसा नाही, अरे मी दिसतो सगळ्याला. ताबडतोब आमच्याकडे तुम्ही पाठवा आणि हे अधिकारी जे आहेत तिथे संबंधित ते अधिकाऱ्यांना ज्या पद्धतीने सूचना द्यायच्या त्या सूचना इथून दिल्या जातील आणि त्याचा तुम्हाला अनुभव पण येईल. शिंदे सर आम्हाला म्हणजे आमचा हट्ट पण नाहीये, त्यांना कामावर करावं कमी करावं हा हट्ट पण नाहीये आणि आम्हाला काय ते कडून कुठं काय बाजी मारायची नाहीये. परंतु जर ते जातीवादच करत असले तर कसं मिळणार? आता तुम्हाला परळीचं जर सांगायचं ठरलं तर 0, 105 गावापैकी 0. हे बघा शिरूर कोणी अधिकारी शिरूर आपल्याकडे पुरावे असताना आपल्याकडे त्याच पुरावे शोधले जात नाहीत, त्यांची चौकशी केली जात नाही, ते तपासले जात नाही असे अधिकारी तुम्ही तर ठीक आहे, तुम्हाला तर माहित असतील. परंतु आमच्या पद्धतीने आता मी मगाच्या बैठकीमध्ये सगळ्यांना एकदम स्ट्रिक्ट सूचना दिलेल्या आहेत की मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीने नोंदी सापडायला पाहिजे होत्या त्या सापडल्या नाहीत, याचा अर्थ व्यवस्थित तपासणी झाली नाही. म्हणजे शिंदे साहेबांची कमिटी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते हे माझंही मत आहे, तुमचंही मत आहे. त्यांना खालच्या अधिकाऱ्याने पुरेपूर सहकार्य केलं पाहिजे, त्यांची ड्युटी आहे ती. आणि त्यामुळे आता तुम्ही जे निदर्शनास आणलेली बाब आहे याच्यावर एकदम गांभीर्याने नोंद घेतलेली आहे. शिंदे साहेब परत शिरूर कासारमध्ये 94 पैकी 0 गावं तपासल्यात. आम्हाला काय अधिकारी कामावर कमी करावेत हा आमचा अजिबात हट्ट नाही, आमच्या नोंदी मिळाव्यात हा आमचा हट्ट आहे. ते आम्ही भावनेपोटी रागापोटी एखाद दिवस म्हणत असतो की यांना कमी पण करा, कारण ते कामच करत नाहीयेत. असंच केज मध्ये सुद्धा झालेलं आहे, 121 पैकी 0. बीड तालुक्यात 226 पैकी 115 तपासलेत. गेवराय तालुक्यात 105, माजलगावमध्ये 45 फक्त आणि धारूरमध्ये तर फक्त 10 तपासलेत. म्हणजे आम्हाला न्याय मिळणार कसा? जर काम सांगितलेलं असून सुद्धा हे करायला तयार नाहीत आणि मग महाराष्ट्रात कसं असेल? मी फक्त एका जिल्ह्याचं एका बांधवाने मला आणून दिलं शिंदे साहेब म्हणून, हे तुम्हाला दाखवलं मी फक्त आणून दिलंय म्हणून, मग महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातली कशी परिस्थिती असेल? इतका द्वेष मराठ्यांविषयी अधिकाऱ्यांचा असूनही एवढा पूर्ण मराठवाड्यामध्ये प्रत्येक गावाचं रेकॉर्ड 100% तपासलं जाईल. उद्या स्पेशल ड्राईव्ह घेऊ आपण आणि 100% तपासू आणि ते त्याच्यामध्ये कुठेही काही हायगाय होणार नाही. आणि म्हणून मी तुमच्या आपल्या बैठकीच्या अगोदर सर्व विभागीय आयुक्तांना आणि कलेक्टरना देखील सूचना दिल्या. परंतु आता जे तुम्ही निदर्शनास आणलंय